नमस्कार बालमित्रांनो शुभप्रभात बालमित्रांनो मागील तासिकेला आपण औचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा होतो औचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन कसे करावे हे अभ्यासले तर आज आपण औचे स्वरचिन्ह म्हणजे अवकार असलेले शब्द पाहणार आहोत अवकार असलेल्या शब्दांचे लेखन व वाचन करणार आहोत चला तर मग सर्वांनी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात माझ्यासोबत शब्दांचे लेखन व वाचन करावयाचे आहे पहिला शब्द आहे हौ द या शब्दामध्ये पहा ह ला अवकार जोडलेला आहे मग चा उच्चार होतो हऊ आणि द हौ द सर्वांनी म्हणा आणि सुंदर हस्ताक्षराक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे हौ द म्हणा सर्वांनी हौद दौलत पुढील शब्द आहे दौलत पहा ह्या शब्दामध्ये देखील द ला अवकार जोडलेला आहे मग उच्चार होतो दौ ल त दौलत म्हणा सर्वांनी दौलत मौन न या शब्दामध्ये मला अवकार जोडलेला आहे मग मचा उच्चार होतो मऊ मौ। मऊ न मौन सर्वांनी म्हणा मौन सर्वांनी म्हणा आणि लिहा मौन पुढील शब्द आहे पहा का पहा नऊ अवकार जोडलेला आहे मग ला अवकार जोडला की न चा उच्चार होतो नऊ आणि कला काना का पूर्ण शब्द तयार झालेला आहे नौका माझ्यासोबत म्हणा नौका पुढील शब्द आहे हौ स हौस, हौस पहा इथे आता ह ला अवकार जोडलेला आहे मग हचा उच्चार होतो हौ आणि स हौस आपल्याला हौस असते ना एखाद्या गोष्टीची पुढील शब्द आहे चौरस पहा चला अवकार जोडलेला आहे मग च उच्चार होतो चौ पुढील अक्षर आहे र आणि स चौ र चौरस सर्वांनी म्हणा आणि सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये शब्दांचे लेखन करा चौरस म्हणा सर्वांनी चौरस पुढील शब्द आहे कौ र व कौरव म्हणा सर्वांनी कौरव गौरव ग ला अवकार जोडला की ग चा उच्चार होतो गऊ र व अशा प्रकारे तुम्ही वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे गौरव म्हणा आणि लिहा गौरव पुढील शब्द आहे कौल पहा क ला अवकार जोडला की चा उच्चार होतो कौ आणि पुढील अक्षर आहे ल पूर्ण शब्द तयार झाला कौल गौरी ग ला अवकार जोडला की ग चा उच्चार होतो गौ आणि र ला दीर्घ वेलांटी री पूर्ण शब्द तयार झाला गौरी म्हणा आणि लिहा गौरी पुढील शब्द आहे गौतम म्हणा सर्वांनी गौतम पहा बालमित्रांनो मागील तासिकेला आपण औ आउ, औचे स्वरचिन्ह म्हणजे अवकार व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा करायचा हे पाहिलेलं आहे म आता आपण अवकार असणार असणारे शब्द अभ्यासत आहोत पुढील शब्द आहे चौकट चला अवकार जोडला की च चा उच्चार होतो चौ आणि पुढील शब्द पुढील अक्षर आहे क ट चौकट अशा प्रकारे तुम्ही शब्दांचे लेखन व वा वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे चौकट म्हणा पुढील शब्द आहे चौक चला अवकार जोडला की च चा, चा उच्चार होतो चौक आणि पुढील अक्षर आहे क पूर्ण शब्द तयार झाला चौक सर्वांनी म्हणा चौक फौच पहा पहा फवकार जोडला की फ चा उच्चार होतो फौ आणि पुढील अक्षर आहे ज पूर्ण शब्द तयार झाला फौज म्हणा सर्वांनी फौज पुढील शब्द आहे सौरभ पहा स ला अवकार जोडला की स चा उच्चार होतो सौ ला अवकार म्हणजेच औ चे स्वरचिन्ह जोडले की स चा उच्चार होतो सौ आणि पुढील अक्षरे आहेत र आणि भ आता पूर्ण शब्द आप तयार झालेला आहे सौरभ अर्थपूर्ण शब्द तयार झाला सौरभ सर्वांनी माझ्यासोबत म्हणा आणि लेखन करा सौरभ तर बा तर बालमित्रांनो आज आपण अवकार म्हणजेच औचे स्वरचिन्ह असलेले शब्द अभ्यासलेले आहेत तर आज तुम्हाला घरचा अभ्यासा म्हणजे होमवर्क तुम्हाला माहीत असलेले पाच शब्द अवकार असलेले पाच शब्द तुम्हाला शोधायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात त्या शब्दांचे लेखन व वाचन करावयाचे आहे धन्यवाद